जे लाखांनी मतं घेतात, लाखांनी शिवसेनेचे एकेकाळचे सहकारी, बोरवेला मुळशीचे मागचे उमेदवार कुलदीप कोंडे देशमुख यांनी आज शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि त्यांची ताकद त्या पट्ट्यामध्ये किती आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ती किमया विजयराव शिवतरेंनी केलेली आहे, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. विरोधक कसा असावा लागतो ते ह्यांच्याकडे बघून आपण शिका आणि मित्र पण कसा असावा लागतो तो पण विजय बापूंकडे बघून तुम्ही शिका. एकदा मैत्री केली की पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण मैत्रीला अंतर पडून देत नाही अशा पद्धतीचं काम विजय बापू शिवतऱ्यांचं आहे आणि त्याकरता माझी तमाम देवेंद्र फडणवीसांच्या साक्षीनं ह्या मतदारसंघातल्या भाजपच्या नेतेगणांना विनंती आहे की कुठंही आपण कमी पडण्याचं काम करता कामा नये. आम्ही पण इतर भागात कमी पडण्याचं काम करणार नाही, शिवसेना पण करणार नाही, आरपीआय करणार नाही, रासप करणार नाही. आपली आता एक चांगल्या पद्धतीनं युती झालेली आहे, त्याला कुठेही दृष्ट लागून द्यायचं काम आपल्याला होऊन द्यायचं नाही. आज देवेंद्रजींच्या प्रयत्नामुळं निश्चितपणे एकनाथरावांच्या प्रयत्नामुळं एकनाथ विजयबापू शिवतऱ्यांच्यामुळं आज माझ्या पुरंदर आणि हवेली लोकसभा मतदारसंघात ताकद वाढली. आपल्या मुळशी बोरवेला मतदारसंघामध्ये कुलदीप कोंडे देशमुखांच्यामुळं निश्चितपणे आपली ताकद वाढलेली आहे, त्याबद्दल तिळमात्र शंका मनामध्ये बाळगायचं काही कारण नाही. मी त्यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं महायुतीमध्ये आणि शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो. त्यांना तशाच पद्धतीचा मान सन्मान आमच्या महायुतीच्याकडनं मिळेल, आमच्या सर्व घटक पक्षाच्याकडनं मिळेल हाही शब्द देवेंद्रजींच्या साक्षीनं मी कुलदीपजी कोंडे देशमुखांना या निमित्तानं देतो. आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं प्रचार, खडकवासल्यामध्ये 5.5 लाख मतदान आहे, तिथं प्रत्येक मतदाराच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आणि महायुतीच्या उमेदवाराचा खून ही कंबशी नाही, ही कमळ नाही, तर तिथं ती घड्याळ आहे, हे पोचवायचं काम मेधाताई कुलकर्णी आपल्याला मोठ्या प्रमाणावर करावं लागणार आहे. आपल्या सोसायट्यामध्ये तुम्ही मला त्यांच्या सगळ्यांच्या मीटिंग करून दिल्यात, परंतु अजूनही आपल्याला तिथं लक्ष घालावं लागेल आणि आपण घालू, त्याबद्दल आपण कुठं कमी पडणार नाही हा विश्वास देखील मी आपल्या सगळ्यांना देतो. मित्रांनो, मला विरोधकांच्यावर टीका टिप्पणी करणं आणि त्यांचे रोज सकाळी 9-10 वाजता भोंगे वाजायला सुरुवात होतात त्याला उत्तर देऊन तुमचा माझा सगळ्यांचा वेळ घ्यायचा नाही.